कानात असलेल्या मळमुळे मुल बरेचदा इन्फेक्शन होऊ शकते कानात मळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे परंतु बऱ्याचदा ही समस्या अधिक वाढू शकते आणि ज्यामुळे कमी ऐकू येणे तसेच कान बंद पडणे यांसारख्या समस्या होऊ शकतात कानात मळ जमा होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कानात असलेले मळ बाहेरील बॅक्टेरिया किंवा की कीटक याला कानात आत जाण्यापासून रोखतो ज्यामुळे बाह्य घटकांपासून कानाच्या आतील पडदे सुरक्षित राहतात दररोज कानातील मळ काढणे कानाच्या आरोग्यासाठी चांगले नाही कानात कोणतेही टोकदार वस्तू तसेच काडी वगैरे घालू नये कानातील मळ काढण्यासाठीचे सुरक्षित घरगुती उपाय पुढील प्रमाणे आहेत नारळाचे तेल एक चमचा नारळाचे तेल हलके गरम करून यानंतर एक ड्रॉपरच्या मदतीने या तेलाचे काही थेंब कानात टाकावे ज्या कानात तेल टाकले आहे त्याला दहा मिनटे वरच्या बाजूला करून झोपावे दहा मिनिटानंतर प्रभावित कानाला खालच्या बाजूला करावे या कानातील तेल बाहेर निघून द्यावे असे केल्याने कानातील मळ नरम होऊन बाहेर येऊन जाईल बेबी ऑइल बेबी ऑइल म्हणजे लहान बाळांचे तेल हे प्रकार एक प्रकारचे मिनरल ऑइल असते कानातील मळ बाहेर काढण्यासाठी बेबी ऑइल उत्तम पर्याय आहे यासाठी तुम्ही एका ड्रॉपरच्या मदतीने बेबी ऑइलचे काही थेंब कानात टाकावे यानंतर कानाला कापसाच्या तुकड्याने बंद करावे कानात कापूस लावल्याने तेल कानातून बाहेर येणार नाही यातील मळ काढण्यासाठी हा उपाय उत्तम आहे ग्लिसरीन ग्लिसरीनचा मुख्य उपयोग त्वचेला मुलायम आणि सुंदर करण्यासाठी केला जातो परंतु यामध्ये कानाला साफ करणारे गुणधर्मदेखील असतात यासाठी सर्वात आधी थोडे ग्लिसरीन घ्यावे यानंतर एक चमचा पाण्यात हे ग्लिसरीन मिक्स करावे आणि हे पाणी प्रभावित कानात टाकावे पाच दहा मिनटांनी पाणी कानात राहिल्यानंतर कानाला उलटे करून सर्व पाणी बाहेर काढावे आणि मुलायम कापडाने पुसून घ्यावे